आरक्षणासाठी येत्या 25 तारखेला ओबीसी अंतर्गत सर्व जाती पोट जातींचा एल्गार मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे अशी माहिती माजी मंत्री प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. माजी मंत्री प्रकाश शेंडगे यांनी आरक्षणाच्या विषयावरून सरकारवर घणाघाती टीकास्त्र सोडलं. येत्या 25 तारखेला विधान भवनावर एल्गार मोर्चा धडकणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आरक्षण देताना धूर्त खेळी या सरकारनं खेळली असून तोंडाला पान पुसण्याचं काम तेवढं केलं आहे असंही प्रकाश शेंडगे यावेळी म्हणाले. या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाच्या नावाखाली या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा खेळखंडोबा मांडलेला आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो ओबीसी आरक्षणाला बसणार आहे. वास्तविकता मराठा समाजाची अशी मागणी नव्हती की आम्हाला ओबीसीमध्ये काढून द्या, आम्हाला वेगळा प्रभावी करा आणि आम्हाला वेगळं आरक्षण द्या. एवढी साधी सोपी मागणी मराठा समाजाची होती, परंतु या सरकारने डाव खेळला आणि मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये भांडण लावायचा प्रकार चालू केला. आरक्षण देताना SC BC मध्ये म्हणजेच OBC मध्ये त्यांनी आरक्षण दिलं आणि ह्या OBC मध्ये आरक्षण देण्याचं पाप जे आहे, या आरक्षण धक्का लावायचं पाप जे आहे, या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये त्याला जाब विचारण्यासाठी आणि त्याला इशारा देण्यासाठी येत्या 25 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या विधानसभेवरती या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी धनगर भटीव समाज हा एकत्रितपणे पहिल्यांदा हा एकत्रितपणे आंदोलन करत आहे आणि 25 फेब्रुवारीला लाखोंचा मोर्चा जो आहे तो या महाराष्ट्र विधानसभेवर धडकणार आहे. ओबीसीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब वाघमोडे यांनी हा एल्गार मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. या एल्गार मोर्चा ओबीसी संघर्ष समिती जिल्हाध्यक्षा नात्यातून मी बाबासाहेब वाघमोडे सोलापूर जिल्ह्यातून ओबीसीचा हा जिल्हा असल्यामुळं या जिल्ह्यातून जास्तीत जास्त जेवढी संख्या होईल 25,000 लोक या सोलापूर जिल्ह्यातून या 25 तारखेला आम्ही मोर्चाला नेऊ आणि इंडियन रेल्वेनं यांची सोय केलेली आहे. तरी सर्वांनी मिळून मोठ्या संख्येनं आम्ही जाता येईल तेवढं आम्ही जाणार आणि मोर्चा लाखोंच्या संख्येने तिथे यशस्वी करणार महाराष्ट्रातून. आणि सर्व ओबीसी बांधवांना आम्ही आवाहन करतो आहे, 25 मोर्चा एल्गार मोर्चा आपल्यावर होणारा अन्याय जे ओबीसी समाजावर तो बाजूला सारण्यासाठी सर्वांनी एक दिलानं सर्वांनी आपलंच काम आहे म्हणून सर्वांनी मुंबईला येण्यासाठी तयार राहावं. ओबीसी महिला आघाडीच्या रणरागिणींनी आक्रमक पवित्रा घेत आरक्षणासाठी आंदोलनासाठी सज्ज असल्याचं स्पष्ट केलं. आम्ही सोलापूरमधून ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून बोलते. आम्ही लेडीज मिळून सगळ्या जवळजवळ माझ्या मी लेडीज 2,500 काढणार आहे आणि अण्णांच्या पाठीशी राहून ह्या आम्हाला ह्या सरकारची तात्काळ उघडायची आहे आणि ह्याच्याशिवाय आम्ही अण्णाला साथ देऊन आम्ही अण्णांच्या कायमच्या पाठीशी राहून, कारण आम्ही आमच्या ज्या आडामासात आहे हे सगळं बापूंचं रक्त आहे, त्याच्यामुळे मी अण्णांच्या पाठीशी राहून हा मेळावा आम्ही यशस्वी करणार आहोत. आणि जाताना आम्ही सगळ्या लेडीज जाणार आहेत, त्या आम्ही न तिकीट काढता फक्त आमचे पिवळे झेंडे आणि बॅनर घेऊन जाणार आहोत. यावेळी ओबीसीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.